नमस्कार, मी सिद्धी परब। मधुरीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। चला तर मग आज आपण पाहूया अजून एक नवीन रेसिपी। तर आजची आपली रेसिपी आहे भेंडी मसाला। चला तर मग पाहूया याला लागणारं साहित्य। मी इथे 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून ती पुसून घेतली आहेत आणि त्याचे 2 भाग करून त्याला असा मध्ये चीर देऊन घेतला आहे। मग मी घेतला आहे 1 छोटा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा राई, 1 छोटा चमचा जिरं, 1 वाटी बारीक चिरलेला टॉमॅटो, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी कांदा टॉमॅटोची पेस्ट, 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा हळद आणि 1 छोटा चमचा धने पावडर। मी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलं होतं, तर आता ही भेंडी आपण यात टाकूया आणि यांना थोडंसं फ्राय करून घेऊया। भेंडी मसाला करताना आपल्याला भेंडी कोवळी आणि छोटी छोटीच घ्यायची आहेत, आणि जर तुम्हाला छोटी नाहीच मिळाली तर मोठी घेतलं तरी चालेल, पण त्याचे 2 भाग करून घ्या आणि त्याला मध्ये चीर देऊन घ्या, म्हणजे आपला मसाला भेंडीला सगळीकडे व्यवस्थित लागेल। हे बघा, तुम्ही पाहू शकता आपली भेंडी आता छान फ्राय झालेली आहे। तर त्याला आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की त्यात टाकूया राई, जिरं, बारीक चिरलेला कांदा आणि हा बारीक चिरलेला टॉमॅटो टाकून हे सर्व परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टॉमॅटो छान मऊ झालेला आहे। तर आता यात टाकूया शेंगदाण्याचं कूट, हळद, जिरा पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून हे सुद्धा सर्व आपण परतून घेऊया। आता यात ही कांदा टोमॅटोची पेस्ट सुद्धा टाकूया आणि या मसाल्यांमध्ये ही सुद्धा छान परतून घेऊया। ही पेस्ट मी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि थोडंसं सुकं खोबरं घेऊन केलेली आहे। जर तुम्हाला याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून ती पाहू शकता। हे बघा, आपली ही कांदा टोमॅटोची पेस्टसुद्धा आपण या मसाल्यांमध्ये छान परतून घेतलेली आहे। तर यात आता थोडंसं पाणी टाकून आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून ती शिजू देऊया। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला शिवाय फ्रेंड्सला शेअरसुद्धा करा। आता 5 मिनटं झालेली आहेत, तर झाकण काढूया आणि यामध्ये आपण ही भेंडी टाकून घेऊया। मग यात टाकूया चवीनुसार मीठ, आमचूर पावडर आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छानपैकी मिक्स करून घेऊया। आता यावर परत एकदा झाकण ठेवून मंदाचेवर 2 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत, आपण आता झाकण काढून बघूया। वाव, आपली भेंडी मसाला मस्तपैकी इथे तयार झालेला आहे। तर त्याला आता आपण सर्व करून घेऊया। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहिजे असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।